रेती माफियांवर सफाळे पोलिसांची धडक कारवाई। कारवाईत 3 आरोपींना अटक तर 25,80,000 मुद्देमाल जप्त। ऑपरेशन ऑल आउट दरम्यान फरार आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांना सफाळे पूर्वेकडील गिराळे गावाजवळील वैतरणा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मंगळवारी मुसक्या आवळल्या। सफाळे पोलिसांच्या या धडक कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 25,80,000 मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत रोशन उर्फ वाळकू बाळाराम भोईर, अनारुळ जाटू शेख, झियाउल शेख, सर्व राणार नावजे, मूळ राणार झारखंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी संगनमताने शासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरटी वाहतूक करत होते। या कारवाईत 8 ब्रास रेतीसह लोखंडी बोट, 1 सक्शन पंप असा एकूण 25,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तलाठी श्रीमती ढगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहळे तसेच पोलीस नाईक AV खोत व KB शेळके, पोलीस कॉन्स्टेबल बापू शेळके व महेंद्र शर्मा यांनी केली आहे।